नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग ज्या एक्झाम आहे त्यात मनपा, आदिवासी विभाग, वन विभाग, त्यानंतर BMC यासारख्या, त्यानंतर अन्न व औषध प्रशासन यासारख्या सरळ सेवेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या जाहिराती येणं अपेक्षित आहे. मग यासाठी सरळ सेवेच्या वेगवेगळे मार्गदर्शन घेण्यापेक्षा इग्नाईट अकॅडमीने तुमच्यासाठी एकाच स्टेजवरती एकच सरळ सेवा जी सर्वसमावेशक असेल, ज्यामध्ये जे ॲडव्हान्स असेल, जसं की BMCला काही ॲडव्हान्स, जसं की BMCला GKGS BMCचं लागतं, तर ते ॲड ऑन केलेलं आहे. अशा पद्धतीने ही सर्वसमावेशक अशी बॅच इग्नाईट अकॅडमीने अनाऊन्स केली. त्यामध्ये अपकमिंग येणाऱ्या सर्व सेवेच्या सगळ्याच एक्झामसाठी ही बॅच महत्वाची असणार आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला ही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतची लेक्चर बघायला मिळतील. सराव टेस्ट सिरीज भरपूर साऱ्या प्रमाणात अवेलेबल आहे. PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे. रेकॉर्डेड पूर्ण लेक्चर आहे, म्हणजे लाईव्ह तर बघता येणार तुम्हाला. आता आजपासून ही बॅच चालू झालेली आहे, लाईव्ह बघता येईल. लाईव्ह जर बघितलं नाही तुम्ही, तुम्हाला वेळ नसेल किंवा त्यावेळी तुम्हाला जमलं नाही, तर ते लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं आणि ते रेकॉर्ड स्वरूपात पण तुम्ही बघू शकता. ते कितीही वेळेस अनलिमिटेड व्ह्यू आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर फास्ट फॉरवर्ड करून सुद्धा बघू शकता. अशी ही सर्वसमावेशक बॅच ज्यावरती 25% ऑफ आहे. प्रथम येणाऱ्या 25 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे. त्यासाठी तुम्हाला बॅच परचेस कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तिथे कोड पण वापरायचा आपला TCS25 नावाचा. आता बॅच कशी परचेस करायची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा, या बॅच साठी जी टीम डिक्लेअर केलेली आपण, त्यामध्ये मी स्वतः यामध्ये असणार आहे. बापू गायकवाड तुम्हाला विषयासहित किंवा मेंटोरिंगसाठी मी इथे मदत करणार आहे. प्रत्येक एक्झामचे बारकावे तुमच्या लक्षात आणून देणार आहे. तुम्हाला स्कोर कसा वाढवायचा आहे, तुम्हाला एक साधारणतः प्लॅन अभ्यासाचा, म्हणजे त्याला म्हणजे आपण स्टडी स्ट्रॅटेजी कशी असावी, किती मार्क तुम्हाला अपेक्षित आहे, कोणत्या विषयानुसार कोणत्या घटकांवर लक्ष देणं गरजेचं आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुमच्याकडनं एक मेंटोरिंग अभ्यास करून घेण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. बाळासाहेब बोडके सर तुम्हाला इंग्लिश हा विषय शिकवणार आहे. यांचं पुस्तक सुद्धा इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला नक्कीच एक्झामसाठी महत्वपूर्ण असणार आहे. सरांचा अनुभव प्रचंड आहे, गेली 14 वर्षापासून या क्षेत्रात ते शिकवत आहे. इंग्लिश त्यांच्याकडून जर शिकला एकदा तुम्ही, तर इंग्लिशची भीती तुमची पळून जाणार आहे. अशा पद्धतीने हे बोडके सर तुम्हाला ते शिकवणार आहे. त्याचबरोबर कृष्णा पाटील सर आणि किरण पाटील सर हे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे आहे. मॅथ रिजनिंगसाठी तुम्हाला, मॅथ आणि रिजनिंगची बऱ्याच जणांना भीती आहे, ही भीती यांचे व्हिडिओ फक्त बघायचे, ती भीती तुमची पळून जाणार. म्हणजे मॅथ रिजनिंग सोप्या सोप्या ट्रिक्सने कसं सोडवायचं, कमी वेळेत कसा तो प्रश्न टॅकल करायचा, या संदर्भात तुम्हाला पूर्ण गायडन्स हे दोघं जण करणार आहे. त्यानंतर ॲडव्होकेट अमोल गाडेकर सर या ठिकाणी GKGS साठी आहे. सगळ्यांना विशेष म्हणजे अवघड वाटणारा हा विषय आहे GKGS. त्याला भरपूर सारे विषयांचं एकत्रितपणा आहे, म्हणजे तुमचं ज्योग्राफी आहे, हिस्ट्री आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण आहे. त्यातले त्यात एवढे सगळे विषय आहेत तुम्हाला फार तर 25-30 प्रश्नांसाठी विचारले जातात. मग हे कसे टॅकल करायचे, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न किंवा ऑफलाईन परीक्षा असेल, तर ह्या एक्झामला ह्या विषयांचा अभ्यास कसा करायचा, या संदर्भात पूर्ण गायडन्स तुम्हाला सर करतील. यांचे दररोज सकाळी तुम्हाला 8 वाजता चालू घडामोडीचे सेशन असतात, ते पण बघत चला, नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणार आहे. आणि आपले विजय शेळके सर, मराठी हा विषय जो की आउट ऑफ मार्क देणारा विषय आहे, फक्त त्यामधले महत्वाचे घटक कोणते, कमी कालावधीमध्ये रिव्हिजन कशी करायची, IBPS TCS किंवा तत्सम एक्झाम घेणाऱ्या ज्या बॉडी आहे त्यांना कोणते घटक महत्वाचे वाटतात, ह्या सगळ्यांचं अभ्यास एकदम सोप्या भाषेत शिकवणारे आपले विजय शेळके सर. ही सगळी टीम तुम्हाला इथे, यामध्ये अजून 2 फॅकल्टी मी इथे ऍड करून ठेवतो, ते पण आपल्याकडे असतात. योगेश बोबडे सर पण या ठिकाणी अवेलेबल. बघा, योगेश बोबडे सर तुम्हाला मॅथ रिजनिंगमध्ये शिकवायला इथे अवेलेबल असणार आहे. बरोबर, त्याचबरोबर सागर हंगे सर या ठिकाणी अवेलेबल आहे. सागर हंगे सर पण अवेलेबल आहे. ही सगळी टीम इग्नाईट अकॅडमीची तुम्हाला गेली म्हणजे मागील 10 ते 15 वर्षांचा अनुभव त्यांच्याबरोबर आहे. ही सगळी टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनुभव शिक्षक वृंदांबरोबर PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे. तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स तुमच्या यूट्यूबवरती म्हणजे ॲपवरतीच अवेलेबल आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट पण करू शकता. स्ट्रिक्टली TCS IBPS पॅटर्न असतो आपल्याकडे. त्यानंतर अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला इथे व्हिडिओला असणार आहे. आता ही बॅच परचेस कशी करायची, मग थोडक्यामध्ये बघा. बॅच तुम्ही प्ले स्टोअरला गेला तर इग्नाईट अकॅडमी नावाचं हे तुम्हाला ॲप दिसणार आहे. आपला रेड बॉक्समध्ये हा पेन आहे ठेवलेला.
ते कंटिन्यू करायचं, ऍप डाउनलोड झालं की तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला बेसिकली माहिती भरायची, पण ही माहिती जी ना ही खरी आणि व्यवस्थित भरा, कारण यावरतीच तुम्हाला भविष्यामध्ये काही जर मागवायचं असेल इग्निट अकॅडमीकडनं तर तुम्हाला पाठवलं जाणार. प्रॉपर भरा, ते भरल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी जनरेट होतो, तो ओ टी पी व्हेरीफाय करा, तुमच्या मोबाईललाच येतो, तुम्ही जो मोबाईल नंबर टाकतात त्या नंबरला येतो. त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर ओपन होते तुमच्याकडे ऍप. ऍप ओपन झालं की सुरुवातीला जिथे ऑप्शन आहे बघा तुम्हाला कोणती एक्झाम निवडायची, तर या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सरळ सेवेचं ऑप्शन घ्यायचं असेल तर सरळ सेवा ऑप्शन क्लिक करायचं आहे. सरळ सेवा ऑप्शनवरती क्लिक करून म्हणजे या ठिकाणी सरळ सेवा ऑप्शन क्लिक करायचा आणि सरळ सेवेच्या बॅचवर जायचं. मग तुम्ही सरळ सेवेच्या बॅचवर इथे आलात, सरळ सेवेच्या बॅचवर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर पुढचे ऑप्शन ओपन होते बघा, इथे तुम्हाला सर्व सेवा सर्व समावेशक ह्या बॅचवर क्लिक करायचं. ह्या बॅचवर क्लिक केलं की तुम्हाला ऑप्शन पुढे ओपन होतोय, सर्व सेवा सर्व समावेशक रेकॉर्ड लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, याची फी पण तुम्हाला दिसते, पोस्टर पण दिसते तुम्हाला. आणि मग इथे तुम्हाला इथे फ्लॅट ऑफ दिलं बघा, फ्लॅट 25% ऑफ. TCS 25 हा कोड अप्लाय करायचा आहे, व्हॅलिडिटी 1 year पर्यंत असणार आहे. बाय नाऊ करायचं आहे, बाय नाऊ केलं की इथे तुम्ही जाताय. इथे बाय नाऊच्या वेळेस परत एकदम मला माहिती भरायची, प्रॉपर माहिती भरायची, पण नंतर पिनकोड टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ऑप्शन तुमच्याकडे येतोय, तुम्हाला फीज पेड करायची आहे. आता फीज दिसताना तुम्हाला जास्त दिसते नो डाऊट, 2422. मग इथे जाऊन तुम्हाला अप्लाय कुपन करायचं बघा, इथे अप्लाय कुपन आहे. अप्लाय कुपनवरती काय करायचं, इथे TCS 25 नावाचं अप्लाय कुपन इथे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर अप्लाय करायचं, अप्लाय केल्यानंतर तुमच्यावर विंडो येते, डिलिव्हरी ऍड्रेस पण तुमच्या समोर येतो, तो फक्त व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन करायचं, पे ऑनलाईन केलं समोर तुमच्या समोर ओपन होते UPI चे ऑप्शन्स, त्यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. आणि जी फी तुम्हाला भरायची ते कंटिन्यू करायचं, कंटिन्यू केलं की समोर तुमच्या ऑप्शन येईल. तुम्हाला जी फी भरायची आहे ती फी असणार आहे तुम्हाला साधारणतः 1817 रुपये. अशा पद्धतीने जस्ट सिंपल प्रोसेस आहे, अगदी 2 मिनिटात तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. आणि डायरेक्ट बॅचची लिंक ओपन होणार आहे, तुम्ही बॅच पण डायरेक्ट बघणार आहात. कोणाला कॉल करायची पण गरज नाही, एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही बॅच परचेस करू शकता. यात काही शंका असेल तर कॉल करा, काही शंका असेल तर आमची टीम तुम्हाला नेहमी सपोर्ट करतेच. सो ही बॅच आहे येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेच्या अभ्यासासाठी, परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण बॅच आहे. सो लगेच जॉईन करा, कुठे जायची गरज नाही आहे, तुम्हाला इथे सगळं एका स्टेजवरती सगळं मिळणार आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर हा 88825561717 हा नंबर तुमच्यावर नेहमीच असणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.